गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील पाझर तलावात असलेल्या विहिरीत एका 58 वर्षीय पुरुष जातीचे मुंडके नसलेले धड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण रायभान नाबदे असे मृत व्यक्तीचे नाव असून नाबदे हे गंगापूर तालुक्यातील बोलेगाव येथील रहिवासी असून हल्ली ते गंगापूर शहरात वास्तव्य करत होते. गंगापूर तालुक्यातील बोलेगाव येथील लक्ष्मण नाबदे हे गेल्या 14 मे पासून बेपत्ता होते. त्यांची हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली होती. गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी तपास चक्रे फिरवित नाबदे यांचा मृतदेह मुंडके नसलेले धड मांजरी येथील पाझर तलावात असलेल्या विहिरीत आढळल्याची माहिती मिळाल्यावरून तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुंडके नसलेले धड बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मण नाबदे यांचा खून कोणी केला याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे हे करत आहेत.